नमस्कार, GCC TBC MS वर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट नंबर 10। प्रश्न क्रमांक 1। फॉर्मेट प्रिंटरच्या साहाय्याने आपणास एखाद्या टेस्टला दिलेला फॉर्मेट दुसऱ्या टेस्टला जसाचा तसा अप्लाय करता येतो। ऑप्शन नंबर 1 ट्रू। प्रश्न क्रमांक 2। करंट डॉक्युमेंटमधील एकूण पानाची संख्या डॅश डॅशवर दर्शविली जाते। ऑप्शन नंबर 3 स्टेटस बार। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3। डॉक्युमेंट्स मार्जिन्स रिमो इंडियन सेट करण्यासाठी डॅशचा वापर करता येते। ऑप्शन नंबर 3 रोलर लाईन। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4। आम्ही डॅश सुविधेचा वापर करून ग्राफिक्स इमेज भाग कमी करू शकतो। ऑप्शन नंबर 3 क्रॉप। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5। डॉक्युमेंटचे दोन वेगवेगळे भाग एकाच वेळी स्क्रीनवर पाहण्यासाठी डॅश ही कमांड वापरतात। ऑप्शन नंबर 2 व्ही टॅब विंडो ग्रुप। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। डॅश हे कॉमन स्पेलिंग मिस्टेक आपोआप सुधारण्यासाठी वापरल्या जाते। ऑप्शन नंबर 2 ऑटो करेक्ट। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 7। पूर्ण परिच्छेद निवडण्यासाठी डॅश की वापरा। ऑप्शन नंबर 2 कंट्रोल शिफ्ट प्लस इन डाउन एरो अँड। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 8। संपूर्ण शीटमधील कंडिशनल फॉर्मेटिंग काढून टाकण्यासाठी कंडिशनल फॉर्मेटिंग यामधील डॅश या ऑप्शनला क्लिक करावे। ऑप्शन नंबर 2 क्लिअर रूल्स फ्रॉम इंटरशीट। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 9। जर एखाद्या पॅरेग्राफला डाव्या बाजूने जास्त जागा हवी असेल तर डॅश इंजिनचा वापर करावा। ऑप्शन नंबर 2 लेफ्ट इंडेंट। पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 10। पोर्टो फॉर लँडस्केप अँड पेज ओरिएंटेशन आहे। ट्रू।